माझ्या हातून झालेली चूक आहे याचं कारण सरकारी अधिकाऱ्यांना दूरदृष्टीवर विचार करण्याचे आदेश आणि हा बांधला असताना त्याच वेळी याचं डिझाईन पुढले 20-25 वर्ष बघून करायला पाहिजे होतं. जसं हार्टमध्ये चोकअप झालं की आपण बायपास करतो, मग कोणीतरी मला सांगितलं की सातारा रोड करता नवीन टनेल तयार करा म्हणजे प्रॉब्लेम सुटेल. देहू रोड पासून तर पूर्ण साताराच्या रोडपर्यंत याचा पुन्हा एकदा मी DPR बनवायला माझ्या डिपार्टमेंटला सांगितलं आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा, विधान परिषदेच्या उपसभापती आदरणीय डॉक्टर श्रीमती नीलम गोरे, पार्लमेंटमधील माझे सहकारी श्रीरंग बारणेजी, मंचावर उपस्थित सर्व विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, सर्व खासदार, माजी आमदार, सर्व सन्मान्य पदाधिकारीगण, महानगरपालिकेचे नगरसेवक, माजी नगरसेवक आणि उपस्थित सर्व बांधवांना आणि बहिणींनी, मी 2014 मंत्री झाल्यानंतर विशेषतः 15 आणि 16 या सालामध्ये अनेक वेळा पुण्याला येण्याची संधी मला मिळाली आणि यावेळी साधारण 3 गोष्टींची चर्चा नेहमी व्हायची. ज्याचा देवेंद्रने आता उल्लेख केला ती पुण्याची मेट्रोचं काम लवकर सुरू झालं पाहिजे आणि पुण्याच्या एअरपोर्टवरचं जे कंजेशन आहे त्याकरता डिफेन्सची जागा मिळून त्या एअरपोर्टची डेव्हलपमेंट झाली पाहिजे आणि तिसरी मागणी जी होती ती चांदणी चौकातल्या ट्रॅफिक जाममध्ये इथे पूल बांधण्याची गरज आहे ती मागणी होती. विशेषतः मला आठवतं की त्यावेळी अनिल आपला खासदार होते, त्यावेळी गिरीश बापट नंतर होते, मेधा कुलकर्णी आमदार होती आणि विशेषतः या सगळ्यांनी अनेक वेळा मला याची निवेदनं दिली आणि मला खरोखर आज या गोष्टीचा आनंद होतोय की पुण्यामध्ये तिन्ही गोष्टी आता त्यातल्या 2 गोष्टी पूर्णत्वाला पोहोचल्या आहेत. कारण दरवेळा मी पुण्याचा एअरपोर्ट बघतो आणि विशेषतः तो एअरपोर्टही आता जवळपास उद्घाटनाच्या याच्यात आला, चांदणी चौकही पूर्ण झाला आणि मेट्रोचंही काम पूर्ण होत आहे. याबद्दल मी पुण्याच्या जनतेचं मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. या ठिकाणी जो एअरपोर्टचं काम झालं त्याचा आजच मी आमच्या नेत्यांना विनंती केली की त्याच्यामध्ये एअरपोर्टचे एक डायरेक्टर होते, त्या अधिकाऱ्याने इतकं काम केलं की मी जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीची मीटिंग घेतली त्यावेळी त्यांना पर्यायी जागा द्यायची होती, त्यावेळी पुण्याच्या एअरपोर्ट करता चंदीगडमध्ये एअरपोर्ट अथॉरिटी जागा आम्ही डिफेन्सला दिली आणि त्यातून मार्ग काढला आणि ही पुण्याची जागा आपल्याला मिळाली. विशेषतः त्या पुण्याच्या एखाद्या कार्यक्रमात त्या डायरेक्टरला बोलून त्याचा जरूर सत्कार करा. दुसरी महत्वाची गोष्ट की या पुलामध्ये अनेक अडचणी आल्या आणि अनेक अडचणी आल्या त्या सगळ्यांनी आपली वसुली केली. NDA पण 17 कोटी रुपये घेतले आणि जुना रस्ता नवीन बांधून घेतला आणि पुन्हा 1.5-2 वर्ष जेवढ्या खेटा मारायच्या होत्या तेवढ्या पूर्ण त्यांनी पूर्ण एनर्जी वसूल करून घेतली. अनेक लोकांचे वाद होते पण यामध्ये सगळ्यात महत्वाचा निर्णय देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यांनी केला आणि त्यावेळी त्यांनी असा निर्णय घेतला की मी म्हटलं लँड एक्विशन मला नाही करता येत, 1000 कोटीचा पूल लागेल तर मी बांधून देईन आणि त्यामुळे त्यांनी एक नगरोत्थान नावाचं हेड काढलं आणि सोलापूर, नागपूर, विशेषतः पुणे या भागात अशा प्रकारे जिथे लँड एक्विशन आणि युटिलिटी शिफ्टिंगचं काम करायला कामं अडली होती या कामाला त्यांनी सुरुवात करून दिली, याबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. पुणे महानगरपालिकेत त्यावेळी सौरभराव होते, विक्रम कुमार होते, पुण्याचे जिल्हाधिकारी आता देशमुख आहेत, या सगळ्यांनी खूप मेहनत, मी यांना व्यक्तिगतरित्या अनेक वेळा फोन केला, रात्री अपरात्री फोन करून त्यांना विचारतो काय झालं पुढे. आता फक्त एकच आहे की मी दिलेले शब्द पाळतो, ते घैसास गुरुजींना 4 वेळा बोलवून समजवलं होतं त्यांनी पण सुप्रीम कोर्टात केस नेली होती, एकदा ते त्यांचा मार्ग समोपचारांनी मिटवून द्या कारण मी शब्द दिला होता त्यांना की त्यांची ती त्यांचा लॉ पॉइंट मी पण तपासला. म्हाडांनी त्यांना जागा दिली होती आणि त्यामुळे म्हाडांनी जागा दिल्यानंतर त्याचे पैसे घेतले आहेत, त्यामुळे त्या जागेवर सुप्रीम कोर्टाने पण निर्णय दिला तुमचा व्ह्यू चुकीचा होता, तेव्हा म्हाडाची जागा त्यांच्या मालकीची असं समजून जे काही 2-4 कोटी रुपये आहे
ते देण्याचा निर्णय केला, पैसे देणार तर आम्ही आहोत. त्याच्यामुळे तोही विषय एकदा संपवून टाकला तर चांगलं, कारण त्यांनाही पण मी बऱ्याच वेळा विनंती केली आणि आज हा रस्ता पूर्ण झाला. यामध्ये खऱ्या अर्थाने आमचे इथे चिटणीस होते पहिले, नंतर कदम होते, अंशुमाली, या सगळ्या अधिकाऱ्यांनी खूप चांगलं काम केलं. अनेक अडचणी आल्या, रात्रंदिवस काम केलं. कॉन्ट्रॅक्टरनी चांगलं काम केलं आणि याचं जे डिझाईन होतं ते डिझाईन पाहिल्यानंतर मी असा निर्णय घेतला की आय आय टीला हे रेफर करा. आणि आय आय टीने पण याच्यावर पुष्कळ इनपुट दिले, कारण हे कॉम्प्लिकेटेड डिझाईन होतं, हा खूपच कंजेस्टेड चौक होता, याला अनेक मार्गाला जोडायचं होतं. आणि आय आय टीने दिलेल्या जे काही इनपुट दिले त्याच्या आधारावर या पुलाचं डिझाईन तयार झालं. आणि आता सगळेच जण सांगतात की पूल खूप चांगला आहे, कारण या ठिकाणी 7 रस्ते येऊन मिळतात. याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की या पुलावर जवळपास प्रकल्पावर 1000 कोटी रुपये खर्च झालेले आहे, पण यामध्ये 1,55,000 PCUs ट्रॅफिक आहे. पण मी नेहमी म्हणतो की माणसाने ज्या चुका केल्या असतात त्या नक्कीच स्वीकारल्या पाहिजे. माझ्या हातून झालेली चूक आहे याचं कारण सरकारी अधिकाऱ्यांना दूरदृष्टीवर विचार करण्याचे आदेश नसतात, ते टाइमिंग विचार करतात. आणि मी जेव्हा बांधकाम मंत्री होतो महाराष्ट्रात, तेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधल्यानंतर पुण्यात जाणारे 7 महानगरपालिकेचे रस्ते पण मी चांगले केले होते. त्यावेळी हा वेस्टर्ली बायपास मी बांधला होता आणि हा बांधला असताना त्याचवेळी याचं डिझाईन पुढले 20-25 वर्ष बघून करायला पाहिजे होतं. ते न केल्यामुळे सर्व्हिस रोडही बरोबर नव्हते, अनेक ठिकाणी उड्डाणपूलही नव्हते आणि त्यामुळे स्वाभाविकपणे या रस्त्यावर आणि ट्रॅफिक पुण्यामध्ये एवढी जास्त आहे, लोकसंख्याही वाढते आणि वाहनांची संख्या वाढते, त्यातून या रस्त्यावर अनेक समस्या तयार झाल्या. जसं हार्टमध्ये चोकअप झालं की आपण बायपास करतो, मग कोणीतरी मला सांगितलं की सातारा रोड करता नवीन टनेल तयार करा म्हणजे प्रॉब्लेम सुटेल. मग साताराची टनेल पण झाली पण प्रश्न काही सुटले नाही. पण आता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला महाराष्ट्र सरकारने त्याची रुंदी वाढवण्याचं ठरवलं, तसंच या वेस्टर्ली बायपासमध्ये तिकडनं देहू रोड पासून तर पूर्ण साताराच्या रोडपर्यंत याचा पुन्हा एकदा मी DPR बनवायला माझ्या डिपार्टमेंटला सांगितलं आहे. आणि आता टेक्नॉलॉजी बदललेली आहे, खाली रस्ता, वरती पूल, त्याच्यावरती पूल आणि त्याच्यावरती एक मास रॅपिड ट्रान्सपोर्ट अशी सिस्टीम करता येईल. आता आम्ही बंगलोरमध्ये 23,000 कोटी रुपयाचा रिंग रोड बांधतोय, जवळपास पूर्ण झाला. आणि दिल्ली बंगलोर टू चेन्नई हा एक्सप्रेस हायवे बांधून पण जवळपास पूर्णत्वाला आलेला, तर त्यामध्ये बंगलोरमध्ये पुण्यापेक्षाही जास्त प्रॉब्लेम आहे.